बालमित्रांनो, मराठीचा अभ्यास करताना आपल्याला नाम, सर्वनाम, क्रियापद असे शब्दांचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. विरामचिन्ह सुद्धा आपल्याला समजतात. हां, आज आपण काय अभ्यास करणार आहोत बघा. तुम्हाला आता स्क्रीनवर काय दिसतंय बघा. लक्षात ठेवा, नावाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. हे वाक्य चांगलं लक्षात ठेवा. हां, जे शब्द नावाऐवजी वापरले जातात त्यांना सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, तू, मी, आम्ही, ते, त्याला, मला, असे अनेक शब्द आहेत बरं का. तुझी, माझी, त्याची, तिची, असे अनेक शब्द आहेत. तर हे जे शब्द आहेत हे प्रत्यक्ष नाव न वापरता त्याच्याऐवजी वाक्यामध्ये वापरलेले असतात. त्या व्यक्तीबद्दल किंवा समजा समूह असेल तर त्यांना असं आपण म्हणतो. तर हे नावाऐवजी वापरलेले शब्द असतात. या सगळ्या शब्दांना सर्वनाम असं म्हणतात. आता आज आपण कोणता अभ्यास करणार आहोत तर मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 38 नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द. बघा, प्रश्न पहिला काय आहे, वाक्य वाच, तक्त्यात उत्तरे लिही. आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली. आता इथे अ मध्ये दोन वाक्य दिलेली आहेत छोटी छोटी. आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली. आता हे जेव्हा हे दुसरं वाक्य लिहिलंय, त्याने मित्रांना मिठाई दिली, हे वाक्य जेव्हा लिहिलेलं आहे त्यावेळेला समीरने मित्रांना मिठाई दिली असं खरं तर अपेक्षित आहे. पण प्रत्येक वेळेला समीर या नावाचा उल्लेख न करता त्याने, त्याला असे शब्द वापरता येतात. मग आता वाक्य कसं आहे, आज समीरचा वाढदिवस आहे, समीरने मित्रांना मिठाई दिलीच्या ऐवजी त्याने मित्रांना मिठाई दिली. तर आपल्याला त्याने या शब्दाने म्हणजे समीरने हे आपल्या लक्षात येतं. मग इथे नावाऐवजी कोणता शब्द वापरला आहे, त्याने. आलं लक्षात. आता बघा, सुजाता म्हणाली मी आज खेळायला येणार नाही. आता सुजाता स्वतःबद्दल काहीतरी सांगते, कोणातरी सांगते ती की मी आज खेळायला येणार नाहीये. हां, मग ती असं म्हणते का, सुजाता म्हणाली सुजाता आज खेळायला येणार नाही, असं नाही म्हणत. स्वतःबद्दल बोलतीये तर ती मी म्हणाली, म्हणून तिने नावाऐवजी कोणता शब्द वापरलाय, मी. आलं लक्षात तुमच्या. आता बघा, ओंकार राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस. आता इथे दोन नावं आली बरं का, ओंकार पण आलंय आणि राजू पण आहे. आणि नावाऐवजी वापरलेले कोणते शब्द आले, तुझा पण आलंय आणि त्याला पण आलंय, हो की नाही. मग आता इथे ओंकारच्या ऐवजी म्हणजे ओंकारला म्हणलेलं आहे म्हणून तुझा, ओंकारच्या ऐवजी कुठला आलाय शब्द, तुझा. आणि राजू भाऊ आहे, हां, मग राजूच्या ऐवजी त्याला हा शब्द आलाय. त्याला त्रास देऊ नको म्हणजे राजूला त्रास देऊ नको. आणि ओंकार राजू तुझा भाऊ आहे, तुझा भाऊ आहे म्हणजे ओंकारचा भाऊ आहे. आलं लक्षात तुमच्या. आता पुढे बघा, शबाना फातिमाला म्हणाली. आता इथे पण दोन नावं आली आहेत, शबाना आणि फातिमा. मग आता ती काय म्हणाली शबाना, तू आणि मी बागेत जाऊ. आता इथे तू आणि मी हे दोन शब्द नावाऐवजी आलेले आहेत, दोन सर्वनाम आलेले आहेत. मग आता शबाना या नावाऐवजी कोणता शब्द आलेला आहे बघा. आता शबाना बोलती की नाही स्वतः, ती स्वतःबद्दल बोलतीये तर ती अर्थातच मी म्हणेल, म्हणजे शबानासाठी मी हा शब्द आलाय. आणि ती फातिमाला म्हणते, मग दुसऱ्याला आपण म्हणताना तू किंवा तुम्ही म्हणतो, मग ती फातिमासाठी तू हा शब्द प्रयोग करते. आलं लक्षात. मग आता या सगळ्या वाक्यांमध्ये त्याने, मी, तुझा, त्याला, तू आणि मी हे नावाऐवजी आलेले शब्द आहेत. आता त्यांनी लिहिलंय की कोणत्या नावाऐवजी काय शब्द आले ते आपल्याला ओळखून लिहायचं आहे बरं का. इथे तुम्हाला एक तक्ता दिसतोय, पहिल्या कॉलममध्ये आहे नाव आणि दुसऱ्यामध्ये आहे नावाऐवजी आलेला शब्द. आता पहिल्या ह्याच्यात नाव आहे समीर, मग समीर या नावाऐवजी कोणता शब्द आला पुढच्या वाक्यात, त्याने. मग मी इथे मुद्दाम उत्तर लिहून दाखवलेलं आहे, तुम्ही हे पेन्सिलनी बघून पुस्तकात लिहायचं आहे. त्याच्यानंतर सुजाता, पुढच्या वाक्यामध्ये सुजाता हा जो शब्द आला, मग सुजाताने काय शब्द वापरला नावाऐवजी, मी, म्हणून इथे मी असं मी उत्तर लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ओंकार, ओंकार राजू तुझा भाऊ आहे, त्याला त्रास देऊ नकोस. या दोन वाक्यांमध्ये ओंकार साठी कोणता शब्द आलेला आहे, तुझा. आणि राजू या नावासाठी कोणता शब्द आलेला आहे, त्याला. आलं लक्षात तुमच्या. आता पुढे बघा, शबाना फातिमाला म्हणाली
तू आणि मी बागेत जाऊ. मग शबाना या नावासाठी कोणता शब्द आलेला आहे? मी, कारण शबाना बोलती की नाही स्वतःबद्दल, म्हणून मी. आणि फातिमा या नावासाठी कोणता शब्द आलेला आहे? तू. आलं लक्षात तुमच्या? तर इथे हे नावाऐवजी आलेले शब्द आपण लिहिले आहेत. तुम्ही हे स्क्रीनवर बघून तुमच्या पुस्तकात लिहायचे आहे, अर्थातच लिहिताना व्यवस्थित समजून घेऊन लिहायचं. आता पुढचा प्रश्न बघा. पत्र वाचूया, नावाऐवजी येणारे शब्द ओळखूया. आता एक पत्र आहे, कोणीतरी कोणाला तरी लिहिलेलं. बघा, आधी मी पूर्ण वाचते, मग तुम्हाला समजावून सांगते. प्रिय गौरी, तू कशी आहेस? मी दुसरीत शिकत आहे, माझी शाळा खूप छान आहे. तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या, आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत. तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते, मला तुझी खूप आठवण येते. तुझी मैत्रीण मयुरी. आता मयुरी नावाच्या छोट्या मुलीनी हे पत्र लिहिलेलं आहे. हां, आणि ते कोणाला लिहिलंय? गौरी नावाच्या तिच्या मैत्रिणीला लिहिलेलं आहे. हां, आणि मग ज्याला लिहिलंय त्याचं नाव वर येतं, म्हणून तिने लिहिलंय प्रिय गौरी. आणि जो लिहितो त्याचं नाव खाली येतं, म्हणून लिहिलंय मयुरी. खाली लिहिलंय, हो की नाही? आता बघा, इथे नावाऐवजी आलेले कोणते कोणते शब्द आहेत? तू, मी, माझी, तुम्ही, आम्ही, तुमच्याकडे, तू, मला, तुझी. हे सगळे नावाऐवजी येणारे शब्द आहेत. बघा, लक्षात घ्या. तू, त्याच्यानंतर मी, त्याच्यानंतर माझी, त्याच्यानंतर तुम्ही, आम्ही, तुमच्याकडे, तू, मला आणि तुझी. हे नावाऐवजी आलेले शब्द आहे. आले लक्षात तुमच्या? बघा, आता सुरुवातीलाच एकदा प्रिय गौरी लिहिले, प्रत्येक वेळेला लिहिलंय का गौरी कशी आहे, मग मयुरी दुसरी शिकत आहे, मयुरीची शाळा खूप छान आहे, असं केलंय का? नाही. तर जिथे गरज आहे तिथे नावाऐवजी सर्व नाम म्हणजे वेगळे शब्द वापरलेले आहे. आता इथले हे जे दोन महत्वाचे प्रश्न आहेत ते बघा. पत्रात गौरी ऐवजी कोणते शब्द आले? गौरीला उद्देशून गौरी हे नाव वापरता कोणते कोणते आले? तू आलाय, त्याच्यानंतर तुम्ही आलाय, त्याच्यानंतर तुमच्याकडे आणि तू आणि तुझी. हे शब्द गौरीला उद्देशून आलेले. पण गौरी ही एकटी आहे, तिच्यासाठी जर म्हणलं तर तू आणि तुझी, आणि इथे परत एकदा तू आले. आता पत्रात मयुरीसाठी कोणते शब्द आलेले आहेत? मयुरी म्हणजे जिने पत्र लिहिलंय तिने, मग ती स्वतःबद्दल बोलतीये. मग मी, माझी हे शब्द आणि मला हे शब्द तिच्या स्वतःसाठी आलेले आहे. आलं लक्षात तुमच्या? आता बघा, हां, पुढे काय म्हणलंय? सारे हसूया. आता एक छोटासा विनोद दिलाय, माधवी आणि गौरी यांच्यातला संवाद. माधवी म्हणते, वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंतपणे बाहेर पडू शकेल का? आता तिच्या मनात काय विचार आला की एखादा माणूस जर का वाघाच्या गुहेत शिरला तर जिवंतपणे बाहेर पडेल का? आता खरं सांगायचं तर पडेल का? नाही. एकतर वाघ सिंह हे हिंस्त्र प्राणी आहेत की नाही, ते त्या माणसाला मारतील तरी. पण वाघ सिंहांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना जर भूक लागली तरच ते शिकार करतात. मग तरी त्याला भूक जरी नसेल लागलेली, तरी एखादा माणूस जर त्याच्यात गुहेमध्ये शिरला तर तो स्वतःचा प्रतिकार करण्यासाठी त्या माणसाला काहीतरी जखमी करेल, हो की नाही? म्हणून ती काय म्हणते की वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंतपणे बाहेर पडू शकेल का? मग गौरी काय म्हणते? बघा, नक्कीच, पण त्या गुहेत वाघ नसला पाहिजे. म्हणजे काय अर्थ झाला? एकूणएकच की वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस हा जिवंतपणे बाहेर पडू शकणार नाही. कधी पडू शकेल? जर का ती गुहा रिकामी आहे, त्याच्यामध्ये वाघ नाहीये, तर. आहे की नाही गंमत? आता बघा, हे जे आपण मगाशी पत्र वाचूया आणि नावाऐवजी येणार शब्द ओळखूयाचं उत्तर आहे, बरं का? इथे गौरी या नावाऐवजी येणारे शब्द तू, तुझी, आणि मयुरी या नावाऐवजी येणारे शब्द मी, माझी, मला. आलं लक्षात? आता तुमचा ग्रहपाठ काय आहे? पान क्रमांक 38 वरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे वहीत लिहा. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे? हा पण प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे, ही वाक्य लिहायची आहे आणि त्यांचं उत्तर हे सगळं तक्ता वगैरे करून तुम्हाला ग्रहपाठच्या वहीत लिहायचं आहे. आणि हा पण प्रश्न आहे, पत्र वाचूया, नावाऐवजी येणारे शब्द ओळखूया, याच्यामध्ये तुम्हाला पत्र लिहायचं आहे. त्याच्यानंतर पत्रात गौरीऐवजी कोणते शब्द आले आहेत आणि पत्रात मयुरीऐवजी कोणते शब्द आले, हे तुम्हाला चारही प्रश्न खूण करून घ्या आणि तुम्हाला हे सगळे तुमच्या ग्रहपाठच्या वहीमध्ये लिहायचे आहे. आता बघा बालमित्रांनो,
आज आपण मराठीच्या पुस्तकातील पान क्रमांक 38 वरील अभ्यास शिकलो. याच्यामध्ये आपण नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द कोणते असतात याचा परिचय करून घेतला आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला गृहपाठाच्या वहीमध्ये सोडवायचे आहे. छान अक्षर करणार आहात ना मग अभ्यास.